नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अमृता, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या योजनांचा पाऊस, शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद. राज्यावर कर्जाचा बोजा असला तरी सावकारी कर्जमाफी सोबतच कृषीपंप आणि सिंचनासाठीही हजारो कोटींची तरतूद. शिवसेना मात्र नाराज. पालिकेला नाही आणि कोणतीही लढत द्यायला आपण तयार आहे. मी कोकणी माणूस आहे, त्यामुळे लढतीला घाबरत नाही. वांद्र्याची पोटनिवडणूक लढायला राणेंचा होकार. पक्षाने सांगितल्यास मी लढायला तयार, राणेंचं सिंधुदुर्गात स्पष्टीकरण. राणे रिंगणात उतरल्यास निवडणूक होणार रंगतदार. 26-11 प्रमुख सूत्रधार जकीउर रहमान लखवी पुन्हा सक्रिय. गुप्तचर यंत्रणांची माहिती. भारतावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये 42 छावण्यांमध्ये दिलं जात आहे दहशतवाद्यांना प्रशिक्षण. ट्युनिशियामध्ये नॅशनल म्युझियममध्ये हल्लेखोरांचा हैदोस. परदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार. 22 जण ठार, 2 हल्लेखोरही ठार. संसदेपासून जवळच घडला प्रकार. बेंजामिन नेतन्याहू सलग चौथ्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होणार. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लिकुड पक्षाला मिळाल्या सर्वाधिक 30 जागा. इस्रायल आक्रमक धोरणांवर ठाम राहणार. सेन्सॉर बोर्डात बोकाळलाय भ्रष्टाचार. पैसे घेऊन प्रादेशिक चित्रपटांना दिली जातात खोटी प्रमाणपत्र. सेन्सॉर बोर्डाच्याच प्रवीण मोहरे यांनी उघड केला प्रकार. आणि आज वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश लढत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणाऱ्या मुकाबल्यासाठी भारत सज्ज. तर ऐनवेळी भारताला दणका देऊ शकणाऱ्या बांगलादेशकडेही सगळ्यांचं लक्ष. पाहुयात आता महत्वाच्या घडामोडी थोडक्यामध्ये. सुरुवात करूयात राज्यातल्या घडामोडींपासून. राज्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे, पण असं असताना देखील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पामध्ये नवीन योजनांचा अक्षरशः पाऊस पडलाय. LBT येत्या 1 ऑगस्ट पासून रद्द करण्याची घोषणा करतानाच अर्थमंत्र्यांनी आमदार आदर्श गाव योजना, भाग्यश्री कन्या योजना यासारख्या बऱ्याच नवीन योजनांची घोषणा केलेली आहे. तसंच शेती आणि ग्रामीण भागासाठी देखील या बजेटमध्ये बऱ्यापैकी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठीही 7000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोबत शहरी भागाला खुश ठेवण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर शहरातल्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2008 मध्ये जाहीर केलेल्या योजनेचा लाभ सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आला नव्हता. डिसेंबर 2014 अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या जाहीर घोषणेनुसार मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले 156 कोटी रुपयाचे कर्ज व त्यावरील 15 कोटी रुपये व्याज असे एकूण 171 कोटी रुपये शासनाने अदा करून 2,23,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र या अर्थसंकल्पावरती टीका केली. जुन्या योजनांना नवीन नावं देऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलाय असा आरोप त्यांनी केलाय. काँग्रेसने देखील या अर्थसंकल्पावर टीका केली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या अपेक्षा शिखरावून नेऊन ठेवलेल्या या सरकारने आज जो अर्थसंकल्प मांडला तो पूर्णपणे निराशाजनक आहे. लोकांच्या तोंडाला पानं पुसणारा आहे. केवळ घोषणा करणं हा एकमेव उद्देश त्याच्यामध्ये त्यानिमित्ताने दिसतो. मी पहिलं अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट पाहिली की नवीन नवीन योजना केल्या असं दाखवल्यात. या सर्व योजना जुन्या आहेत, फक्त त्यांना नवीन नाव देण्याचा केविलवाणा प्रयत्न या नव्या सरकारने केलेला आहे. राज्याच्या बजेटनंतर देखील शिवसेना भाजप नाराजी नाट्य कायम आहे. मुनगंटीवारांच्या बजेटवरती शिवसेनेचे नेते नाराज आहेत. कोकण आणि मुंबईच्या सेना आमदारांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईच्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद नाही असं शिवसेना आमदार सुनील शिंदेंनी म्हटलंय. कोकणासाठी भरीव तरतूद नसल्याने मुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी व्यक्त करणार असं शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे.
पक्षाने आदेश दिल्यास आपण वांद्रे विधानसभा पोटनिवडणूक लढवायला तयार आहोत असं नारायण राणेंनी म्हटलंय. तसंच वांद्रे विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे काही नाही, आपण कोकणी असल्याने लढायला घाबरत नाही असंही राणेंनी म्हटलंय. दरम्यान काँग्रेसच्या सूत्रांकडूनही राणेंनाच वांद्र्यामधनं उभं केलं जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गिरगाव चौपाटीचं नाव आता बदललंय. आता गिरगाव चौपाटी स्वराज्य भूमी म्हणून ओळखली जाणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी याबद्दलचे आदेश काढलेत. चौपाटीवरच लोकमान्य टिळकांवरती अंत्यसंस्कार झाले होते, पण याविषयीची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या शब्दांमध्ये मात्र चांगलीच गडबड झाली. स्वराज्य भूमी हे त्या परिसराला करावं अशा प्रकारची सातत्याने मागणी होती, ती राज्य सरकारने मान्य केलेली आहे. आणि त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की त्या भागाचं महत्त्व तर आहेच की लोकमान्यांचा त्या सगळ्या भागामध्ये त्या काळामध्ये प्रादुर्भाव राहिलेला आहे. मेट्रो 3 प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेचा कालचा गिरगाव बंद यशस्वी झाला. बंदला गिरगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. काल मेट्रो 3 प्रकल्पाला विरोध करत गिरगावातले प्रकल्पग्रस्त रस्त्यांवर उतरले होते. दुकानदारांनी स्वतःहून दुकानं बंद ठेवली आणि ते गिरगाव कृती समिती आणि शिवसेनेच्या मोर्चात सहभागी झाले. चिरा बाजारातल्या कोळी महिला देखील हातामध्ये फाटी आणि काती घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरनं सेना भाजपमधले मतभेद आता आणखीन तीव्र होणार आहेत. प्रकल्पाच्या रत्नागिरीतल्या कार्यालयावरती हजारोंच्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त मच्छीमार धडक देणार आहेत आणि कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा शिवसेनेने दिलाय. त्यामुळे प्रचंड बंदोबस्त रत्नागिरीत तैनात करण्यात आलाय. अहमदनगरच्या राहुरीमध्ये प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाची विवस्त्र धिंड काढली आणि या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलंय. आता मुलानेच मुलीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा धिगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी वेळीच गुन्हा नोंदवला नसता तर हा प्रकार घडला असता असा उलट आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या सेवेमध्ये कालपासून नवीन बंबार्डिअर कंपनीच्या लोकल सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरती सध्या 2 बंबार्डिअर लोकल दाखल झालेल्या आहेत, तर पुढे यांची संख्या 72 वरती नेणार असल्याची माहिती मुंबई उपनगरीय रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर किल्ल्यापासून वढू तुळापूरपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचा पालखी सोहळा सुरू झालेला आहे. या सोहळ्याचा शुभारंभ कोल्हापूरच्या संभाजी महाराजांच्या उपस्थितीत 51 तुतऱ्यांच्या सलामीने पुरंदर गडावरती करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय जयकाराने पुरंदरगड दणाणून गेला होता. 3 दिवसांचा हा पालखी सोहळा शुक्रवारी वढू तुळापूरला पोहोचणार आहे. पाहुयात आता काही राष्ट्रीय घडामोडी. मुंबईवरच्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार जकीउर रहमान लखवी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली. सीएनएन आयबीएनला यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार सध्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादमध्ये आयएएस तरुण मुलांना दहशतवादाचं प्रशिक्षण देते. इथे 42 प्रशिक्षण शिबिरं आहेत. भारतावरती हल्ला करण्यासाठी लष्कर ए तोयबाचे 60 दहशतवादी प्रशिक्षण घेत आहेत. या दहशतवाद्यांना आत्मघातकी दहशतवादी हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती आहे. सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स दरम्यान तब्बल 6 महिन्यांनी फ्लॅग मीटिंग झाली. जम्मूजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवर बीओपी नाक्यावर काल दुपारी सेक्टर कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या दरम्यान ही बैठक झाल्याचं बीएसएफतर्फे सांगण्यात आलंय. पाकिस्तानने या बैठकीसाठी विनंती केली होती. अलीकडच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याच्या घटना घडल्या आणि या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झालंय. पाकचे भारतातले उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलंय. ममता बॅनर्जी पाकिस्तानात अतिशय लोकप्रिय असल्याचं बासित यांनी म्हटलंय. बासित यांनी काल कोलकात्यामध्ये सचिवालयात ममता बॅनर्जींची भेट घेतली. पाकिस्तान आणि पश्चिम बंगालच्या विद्यार्थ्यांना एकमेकांच्या प्रदेशात पाठवण्याची योजना सुरू करण्याचा प्रस्ताव देखील बासित यांनी बॅनर्जी यांच्यासमोर ठेवलाय.
जम्मू काश्मीरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालंय आणि काल पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. पूरग्रस्तांना मदत आणि वीज प्रकल्पामधनं स्थानिक कामगारांची कपात केल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मागच्या सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 44,000 कोटी रुपयांचं पॅकेज मागितलं होतं. तेव्हा पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासनही दिलं होतं, पण 6 महिन्यानंतरही पॅकेज का मिळालं नाही असा प्रश्न नॅशनल कॉन्फरन्सच्या मोहम्मद सागर यांनी विचारला. आम आदमी पक्षातली दुफळी कमी करण्याच्या दृष्टीने केजरीवाल गट आणि योगेंद्र यादव यांच्यात काल चर्चा सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती. पक्षांतर्गत लोकशाही, संघटनेतली पारदर्शकता, स्वयंसेवकांची सक्रिय यादी लवकरात लवकर तयार करणं, आप निवडणूक लढवू शकतो अशी राज्य ठरवणं आणि योगेंद्र यादव यांच्यासाठी योग्य भूमिका आणि पक्षातलं त्यांचं भवितव्य या मुद्द्यांवर काल चर्चा झाली आणि आजही ही चर्चा पुढे सुरू राहणार आहे. कर्नाटकात IAS अधिकारी DK रवी यांच्या मृत्यूची CBI चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. रवी यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, पण त्यांच्या कुटुंबियांनी ही शक्यता फेटाळली. रवी यांचा खून झाला असावा अशी शक्यता त्यांचे भाऊ रमेश यांनी बोलून दाखवले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल रवी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कर्नाटक सरकारने या प्रकरणी CID चौकशीची घोषणा केली, पण त्यावर त्यांच्या कुटुंबियांचं समाधान झालेलं नाहीये. नादियामध्ये 72 वर्षांच्या नंवर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी काल देखील कोलकात्यामध्ये निषेध मोर्चे निघाले. विमान बोस यांच्या नेतृत्वाखाली CPM ने मोर्चा काढला. भाजपने देखील निदर्शनं केली. घटनेला 5 दिवस उलटलेत, पण या प्रकरणी अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचे थेट आंतरराष्ट्रीय पडसाद उमटलेत, त्यामुळे दबावाखाली आलेल्या पश्चिम बंगाल सरकारने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. हैदराबादमधल्या उस्मानिया विद्यापीठात विद्यार्थी सरकारवरती संतप्त आहेत. स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर 1 लाखांपेक्षा जास्त सरकारी जागा भरल्या जाणार होत्या, पण त्या अजूनही रिकाम्या आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात विधानसभेवर मोर्चा काढण्याचा बेत आखला होता, पण पोलिसांनी तो हाणून पाडला. विद्यार्थ्यांनी आर्ट्स कॉलेजपासून मोर्चाला सुरुवात केली, पण पोलिसांनी तो गेटवरच अडवला. त्यावेळी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून 20 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. मध्य प्रदेशातल्या देवासमधल्या भव्य संदीप आवटे या लहानग्याने देशाच्या सेवेत स्वतःचा एक खारीचा वाटा उचलला. त्याने चक्क पंतप्रधान निधीसाठी खाऊसाठी जमलेले 107 रुपये दिले. भव्य शाळेत जाताना त्याला अनेक लहान गरीब मुलं शाळेत न जाता कामं करताना दिसायची. त्यांना शिकायला मिळावं म्हणून त्यांना मदत करण्यासाठी भव्यने आपले चिमुकले हात पुढे केले. त्याच्या या कृत्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारावून गेले आणि त्यांनी भव्यला एक पत्र लिहून त्याचे आभार मानले. इतरांना मदत करण्याचा भव्यचा आधीपासून स्वभाव असल्याचं त्याच्या आईने सांगितलंय. सोलर इम्पल्स 2 हे सौर विमान काल अखेर वाराणसीमध्ये दाखल झालं. हे विमान रात्रभर थांबल्यानंतर आज दिवसा निघणार आहे. हे विमान आठवडाभर अहमदाबादमध्ये अडकून पडलं होतं. कस्टम्स आणि इमिग्रेशनकडनं परवानगी मिळायला उशीर झाल्यानेच हे सौर विमान अहमदाबादमध्येच होतं. काल सकाळी या विमानाने अहमदाबादमधनं उड्डाण केल्यानंतर 13 तासांनी रात्री 8:30 सुमारास ते वाराणसीमध्ये पोहोचलं. ब्रेकनंतर पाहूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी. ट्युनिशियामध्ये बंदूकधाऱ्यांनी नॅशनल म्युझियमवरती केलेल्या हल्ल्यात 22 जण ठार झालेत. त्यामध्ये 20 परदेशी पर्यटक आणि 2 स्थानिकांचा समावेश आहे. याशिवाय 2 हल्लेखोरांना ठार करण्यात सुरक्षा सैनिकांना यश आलंय. या घटनेची जगभरातनं निंदा होते. हे हल्लेखोर सैनिकांच्या वेशात आले. पर्यटक बसमधनं उतरल्यानंतर त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि म्युझियममध्ये त्यांच्यावर गोळीबार केला. विशेष म्हणजे हल्ला झालेल्या म्युझियमपासून जवळच ट्युनिशियाची संसद आहे. दिवसाढवळा हा हल्ला झाल्याने परिसरात घबराट उडाली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आश्चर्यकारकपणे पुन्हा एकदा निवडणुकीत यश मिळवलंय. सलग 3रा नेतन्याहू यांच्या लिकुड पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. इस्रायल संसदेच्या 120 जागांपैकी लिकुड पक्षाला 30 जागा मिळाल्यात, तर त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धक ZNS युनियनला 24 जागा मिळाल्यात. हा लिकुड पक्षासाठी विजय मानला जातोय.
इराण आणि अमेरिकेदरम्यानची चर्चा अतिशय गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील अवस्थेला पोहोचली असल्याचं इराणतर्फे सांगण्यात आलंय. स्वित्झर्लंडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून इराणच्या अणू कार्यक्रमावरती ही चर्चा सुरू आहे. अमेरिका आणि इतर महत्वाच्या देशांशी असलेले मतभेद कमी करण्यासाठी इराणचे मध्यस्थ सर्वोत्तम प्रयत्न करत असल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्रालयाने केलाय. तसंच चर्चेमध्ये तांत्रिक मुद्द्यावर काही प्रमाणात प्रगती झाल्याचंही इराणने म्हटलंय. सिरियाच्या सैन्याने अमेरिकी बनावटीचं टेहाळणी विमान पाडलंय. मेडिटेरेनियन किनारपट्टीवरती वायव्य भागात सिरियाच्या हवाई दलाने हे विमान पाडल्याचा दावा करण्यात येतोय. या विमानाच्या अवशेषांची दृश्य सिरियाच्या सरकारी वाहिनीवर दाखवण्यात आली. सिरियाचे सैनिक नंतर या विमानाचे अवशेष ट्रकमधनं भरून नेताना दिसले. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अमेरिकेचं प्रिडेटर ड्रोन सिरियामध्ये टेहाळणीसाठी गेलं होतं, पण पाडलं गेलेलं विमान तेच आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. कोलंबियामधले डावे बंडखोर रिव्होल्युशनरी आर्म फोर्सेस ऑफ कोलंबिया आणि कोलंबिया सरकार यांच्या दरम्यान क्युबाची राजधानी हवाना इकडे काल चर्चा सुरू झाली. शांतता चर्चेची ही 34वी फेरी आहे, पण ही चर्चा सुरू करताना कोलंबिया सरकारने आपल्याला विचारात न घेताच शांतता आयोगाचे सदस्य जाहीर केल्याबद्दल FARC ने नाराजी व्यक्त केली. पण यामुळे चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता नाहीये. सध्या ही चर्चा नवीन टप्प्यावरती येऊन पोहोचली आणि त्याला कोलंबियाच्या नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळतोय. ग्रीसने अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कठोर उपाय करावेत असा दबाव युरोप आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं येतोय. पण निवडणुकीदरम्यान आपण काटकसर कमी करण्याचं आश्वासन पाळणार असल्याचं ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी काल संसदेत स्पष्ट केलं. ग्रीसला बेलआउट पॅकेजची मुदत वाढवून देण्यासाठी जर्मनी आणि फ्रान्सचे नेते ग्रीसच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सिप्रास यांनी दाखवून दिलंय. दुसरीकडे जर्मनीमध्ये आर्थिक काटकसर सुरू आहे आणि त्याविरोधात काल फ्रँकफर्टमध्ये निदर्शनं झाली. निदर्शकांनी पोलिसांच्या 3 कारांना आग लावली, तसंच पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये 2 पोलीस जखमी झालेत. काल फ्रँकफर्टमध्ये युरोपियन सेंट्रल बँकेच्या नवीन मुख्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ होता आणि त्यावेळी निदर्शकांनी त्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. निदर्शकांना समजवण्यासाठी हजारो पोलीस अधिकारी काम करत होते. ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांच्या दरम्यान वसलेल्या वानुआतू देशाचे नागरिक चक्रीवादळाच्या तडाख्यातनं सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात वानुआतू बेटांना पॅम चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. चक्रीवादळामुळे 24 जण मरण पावलेत. ताशी 270 किलोमीटर्सच्या वेगाने वाहिलेल्या वाऱ्यांमुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि शेतातली पिकंही आडवी झाली. क्रिमिया रशियामध्ये सामील झाल्याचा काल वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्ताने क्रिमियामधल्या सेवास्टोपोल या ठिकाणी लष्करी परेड आयोजित करण्यात आली होती. पूर्व युक्रेन आणि क्रिमियामधले सैनिक आणि स्वयंसेवक यांनी रस्त्यावरनं परेड केली आणि गर्दींनी त्यांना जोरदार प्रोत्साहन दिलं. पण त्याचवेळी क्रिमियाच्या कारभाराची सूत्र रशियाच्या नोकरशाहीकडे जाणं अजूनही नागरिकांच्या पचनी पडलेलं नाहीये. तुर्कस्थानने पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान गल्लीपोली लढाईमध्ये मित्र राष्ट्रांच्या नौसेनेवरती विजय मिळवला होता. त्याला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काल तुर्कस्थानात समारंभ साजरा करण्यात आला. वायव्य तुर्कस्थानातल्या केनाकले या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान अहमद डाउक्तुलू यांनी या स्मृती उत्सवाचं नेतृत्व केलं. त्यावेळी युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांसाठी मशिदींमधनं प्रार्थना करण्यात आल्या. पाहुयात क्रीडा विश्वातल्या घडामोडी. आज क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये अत्यंत महत्वाची मॅच रंगते. दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये 2 आशियाई टीम्स एकमेकांना भिडत आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता टीम इंडियाला आव्हान द्यायला बांगलादेश सज्ज झाले. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधला प्रवास कमालीचा राहिलाय. भारताने उत्तम बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगचं प्रदर्शन करत वर्ल्ड कपच्या लीग मॅचमधल्या सगळ्या मॅचेसमध्ये विजय मिळवलाय. त्यामुळे टीम इंडियाचं पारडं या क्वार्टर फायनलमध्ये तगडं दिसतंय. तर बांगलादेशने इंग्लंडसारख्या बड्या टीमला दणका देत या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यामुळे बांगलादेशचं आव्हान टीम इंडियासाठी तितकंसं सोपं जाणार नाहीये. बांगलादेशच्या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावेल तो त्यांचा हुकमी एक्का मोहम्मद महमदुल्ला. महमदुल्लाने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 344 रन्स ठोकलेत. भारतीय बॅट्समॅनपेक्षाही महमदुल्लाचे रन्स जास्त आहेत. त्यामुळे तो भारतीय बॉलर्ससमोर किती रन्स ठोकतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाचा देखील या वर्ल्ड कपमधला प्रवास संस्मरणीय झालेला आहे. भारताने लीगमधल्या सगळ्या मॅचमध्ये विजय मिळवत क्वार्टर फायनल गाठले, त्यामुळे क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाज फेवरेट असणार आहे. लीगमधल्या सहाही मॅचमध्ये टीम इंडियाची बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग उत्तम झाले, त्यामुळे आता नॉकआउट स्पर्धेत टीम इंडिया आपला धडाका तसाच कायम राखते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने देखील चमकदार कामगिरी केली. लीगमधल्या सहापैकी तीन मॅचेस त्यांनी जिंकल्या, तर दोन मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करायला लागला. एक मॅच पावसामुळे रद्द झाली, पण बांगलादेशने इंग्लंडसारख्या बड्या टीमला दडका देत क्वार्टर फायनल गाठले, त्यामुळे टीम इंडियासाठी आजचं आव्हान सोपं असणार हे नक्की. भारत आणि बांगलादेश आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये दोनदा आमने सामने आले, त्यात एक भारताने एक तर बांगलादेशने एक विजय मिळवलाय, त्यामुळे आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत कोण वर्चस्व मिळवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण टीम इंडियाला वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेतल्या नॉकआउट स्टेजची सवय आहे, पण बांगलादेश मात्र पहिल्यांदाच नॉकआउट स्टेजमध्ये पोहोचलेली आहे, त्यामुळे बांगलादेशवरती दबाव असणार हे नाकारून चालणार नाही. पण बांगलादेशने दरवेळी मोक्याच्या क्षणी भारताविरुद्ध विजय मिळवलेला आहे. बांगलादेशची ही 300वी वन डे मॅच आहे. त्यांच्या 100व्या वन डेमध्ये देखील त्यांनी भारताचा पराभव केला होता. तीच कामगिरी त्यांनी 150व्या वन डेत केली होती, त्यामुळे 300व्या वन डेत ते टीम इंडियाला दणका देऊ शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाची बॅटिंग बांगलादेशपेक्षा नक्कीच उजवी आहे. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने वर्ल्ड कपमध्ये 797 रन्स केलेत, तर बांगलादेशच्या टॉप ऑर्डरने 399 रन्स केलेत. पण बांगलादेशच्या मिडल ऑर्डरने भक्कम कामगिरी केली आहे, त्यांनी या वर्ल्ड कपमध्ये 746 रन्स ठोकलेत, तर टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरला 526 रन्स करता आलेत. बांगलादेशच्या टेल एंडर्सने देखील 191 रन्स केलेत, तर भारताच्या शेफ्टीला फक्त 44 रन्स करता आले. काल वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवत सेमीफायनल गाठलेली आहे. क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकेचा 9 विकेट्सनी अक्षरशः धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलचं तिकीट मिळवलंय. टॉस जिंकून लंकेने पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला, पण दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीपासूनच आपला इरादा स्पष्ट केला. लंकेचा एकही बॅट्समन टिकाव धरू शकला नाही, आणि लंकेने आफ्रिकेसमोर विजयासाठी फक्त 134 रन्सचं माफक आव्हान उभं केलं. दक्षिण आफ्रिकेतर्फे इम्रान ताहिरने 4, डुमिनीने 3 विकेट्स घेतल्या. डुमिनीने वर्ल्ड कपच्या इतिहासातली दुसरी हॅटट्रिक घेण्याचीही किमया केली आहे. क्विंटन डिकॉकने फॉर्मात येत शानदार 78 रन्स ठोकले, आणि फॉफ ड्युप्लेसी सोबत फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामध्ये इम्रान ताहिर आणि जेपी डुमिनीने महत्वाची भूमिका बजावली असली तरी आफ्रिकेसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा ओपनर क्विंटन डिकॉक अत्यंत मोक्याच्या क्षणी फॉर्मात आलाय. लीगमध्ये एकाही मॅचमध्ये क्विंटन डिकॉकला मोठा स्कोर करता आला नव्हता. प्रत्येक मॅचमध्ये त्याला अपयश येत होतं, पण अखेर क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये लंकेविरुद्ध त्याने 57 बॉल्समध्ये 12 फोर ठोकत 78 रन्स केले आणि आफ्रिकेच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. लंकेचं वर्ल्ड कपमधलं आव्हान तर संपलंच, पण त्याचबरोबर क्रिकेट जगातल्या दोन मोठ्या करिअर्सचा देखील पूर्णविराम मिळाला. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेने क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली आहे. संगकाराने T20 वर्ल्ड कपनंतर T20 क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली होती, तर क्वार्टर फायनलनंतर त्याने वन डे क्रिकेटलाही अलविदा केलाय. ऑगस्टमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सिरीजनंतर तो टेस्ट क्रिकेटलाही अलविदा करेल. तर जयवर्धनेने याआधीच टेस्ट आणि T20 क्रिकेट निवृत्ती घेतलेली आहे, आणि त्यानंतर त्याने आता वर्ल्ड कप नंतर वन डे क्रिकेटला अलविदा केलाय. चित्रपटांना प्रमाणपत्र देणाऱ्या सेन्सॉर बोर्डात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याचं उघड झालंय. इतकंच नाही तर पैसे घेऊन प्रादेशिक चित्रपटांना खोटी प्रमाणपत्र देण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचं CNN IBN आढळून आलंय. त्यासाठी एक रॅकेटच काम करतंय. सेन्सॉर बोर्डात काम करणाऱ्या प्रवीण मोहरे यांनी या प्रकरणी व्हिसल ब्लोअरचं काम करून भ्रष्टाचार उघड करायला मदत केली. मोहरे यांच्याकडे 250 जास्त चित्रपटांची मूळ प्रमाणपत्रं आहेत. गोविंदाचं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरती आगमन झालंय. डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोचा तो जज आहे. जीतो छप्पर फाडके या रियालिटी शोचं यजमानपद भूषवल्यानंतर 2001 पुन्हा एकदा आता गोविंदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. यावेळी हा डान्स रियालिटी शो सुपर मॉम स्पेशल आहे.
गोविंदा आणि डेव्हिड धमन हे एक यशस्वी समीकरण होतं. दोघांनीही हिट सिनेमे दिले होते. डेव्हिड धवन तर गोविंदा सोडून कुणालाच फारसा संधी द्यायचा नाही, पण आता दोघांचंही बिनसलंय. गोविंदाने तर सरळ सांगून टाकलंय की मी डेव्हिड धवनसोबत काम करणार नाही, माझ्या वाईट काळात धवन माझ्यासोबत राहिला नाही, त्यामुळे मी आता लांबच राहणं पसंत करेन, असं गोविंदाने म्हटलंय. नजबलियेच्या 7व्या सीझनसाठी जज म्हणून ऐश्वर्य राय बच्चनला विचारण्यात आलं होतं, पण तिने हा प्रस्ताव नाकारलाय. 5 वर्षांनी ती जज्बा सिनेमातनं कमबॅक करते. तिच्या म्हणण्याप्रमाणे टीव्हीचं शूट जास्त वेळ खातं. आराध्याला इतका वेळ ती तिच्याशिवाय ठेवू शकत नाही. जज्बाच्या शूटिंगच्या वेळी संजय गुप्ताने आराध्याला खेळता येईल अशा व्हॅनिटी व्हॅनची सोय केली होती. लॅक्मे फॅशन वीकची सुरुवात सभ्यसाची मुखर्जीच्या समर कलेक्शनने झाले. यावेळी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेक जणींनी यावेळी कॅटवॉक केला. त्यात दीपिका पादुकोण, कल्की कोचिन, काजोल, राणी मुखर्जी यांनी सभ्यसाचीसाठी लॅक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेतला. आतापर्यंत अनुष्का शर्मा विराट कोहलीवरचं प्रेम खुलेआम व्यक्त करत नव्हती, पण विराटने NH10 पाहून ट्विट केलं आणि सगळा नजाराच बदलून गेलाय. आतापर्यंत विराटबद्दल अवाक्षरही न काढणाऱ्या अनुष्काने त्याच्या ट्विटला उत्तर दिलंय आणि तेही अगदी आनंदाने. मणिरत्नमच्या ओके कन्मनी या सिनेमाला ARRहमानने संगीत दिलंय आणि सिनेमाचं एक गाणं लॉन्च झालंय. या युथफुल सिनेमासाठी गाणं ही तरुणाईसाठीच आहे. हे गाणं स्वतः रेहमान आणि मणिरत्नमने लिहिलंय. अक्षय कुमारच्या गब्बर इज बॅक सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालंय. हा सिनेमा भ्रष्टाचाराशी मुकाबला करतो. गब्बर इज बॅक हा सिनेमा तामिळ सिनेमा रमण्णा सिनेमाचा रिमेक आहे. श्रुती हासन, प्रकाश राज, सोनू सूद यांच्या या भूमिका सिनेमात आहेत. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होतो 23 मार्चला. अभिनेता रणदीप हुडा 2 लफ्जों की कहानी या सिनेमाच्या शूटिंगसाठी मलेशियाला निघालाय. दीपक तिजोरीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात बरीच गाणी आहेत असं त्याने सांगितलंय. सिनेमा म्युझिकल आहे. रणदीप हुडा सोबत काजल अग्रवाल देखील आहे. शाहिद कपूरच्या हैदर सिनेमाचं स्क्रीनिंग 17व्या लंडन एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये होणार आहे. फेस्टिवल 19 मार्चपासून सुरू होणार आहे. याआधी हैदरचं स्क्रीनिंग बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झालं होतं. लंडन एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये राजेश खन्नांना ट्रिब्यूट असणार आहे. फेस्टिवलची सांगता भोपाल प्रेयर फॉर रेन या सिनेमाने होणार आहे. फेस्टिवल 10 दिवसांचा असेल. आणि यासोबतच आपण इकडे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन.